संपूर्ण जगाला कोरोनानं हैराण केलंय. लहान मुलांना ना शाळेत जाता येत आहे ना बाहेर खेळायला मिळत आहे, त्यामुळे मुलं पुरती कंटाळली आहेत. अशाच एका कंटाळलेल्या मुलीनं कोरोना भारतात कसा आला आणि चीन यासाठी जबाबदार कसं आहे हे समजावून सांगितलंय. पाहूयात हा गमतीशीर व्हिडिओ. कोरोना कुठून आला? कोरोना आला चीन पासून. चीनला कोरोना होता ऑलरेडी. चीन लोकांनी आपल्याला नाही सांगितलं की एक व्हायरस आहे कोरोना. आपले दोन तीन लोक काहीतरी गेले होते चीनला, काहीतरी असेल त्यांचं यार काम, मला नाही माहिती. ते गेले होते, मग तिथून ते लोक आले त्यांचं काम निपटून, मग ते आले तर मग ते कोरोना संक्रमित होऊन आले. आणि मग त्यांनी एका लोकांना हात लावलं, त्यांनी एकाला असं करून पूर्ण कोरोना व्हायरस फैलून गेला. आणि जर चीनने आपल्याला पहिले सांगितलं असतं की आमच्या देशात कोरोना व्हायरस आहे तर आपण ऑलरेडी मास्क, सोशल डिस्टन्स, हात आणि 10 दिनो के लिए काय त्याला म्हणतात रूम क्वारंटाईन देणार. तर जर आपण कोणाकडे भेटायला गेलो असतो तर मास्क लावून गेलो असतो. हे सगळे प्रिकॉशन आपण निभवले असते, पण चीनने आपली सांगितलं नाही. आणि एक ब्रेकिंग न्यूज सध्या बातम्यांमध्ये की हे जो कोरोना व्हायरस होता, ज्यांचे हा जो कोरोना व्हायरस होता तो 2015 पासून चीन तयार करत होता तो व्हायरस. 2015. आणि आता काल संध्याकाळी 4 वाजेला माझ्या आजोबांनी टीव्ही लावला होता, त्याने म्हणे हे दाखवलं गेलं होत की जिथं एक तरफ लोक पहिली डोस घ्यायला मना कर रहे, तिथं दुसरी तरफ ललितपूर या गावात एक इन्सान होता ज्याला 5 मिनिट में सही 5 मिनिट मान 5 मिनिट के भीतर दोनों वैक्सीन की डोज लगवा दिए. आणि यानंतर व्हायरल सत्य असत्यमध्ये इथेच थांबणार आहोत. त्याच्या बातम्यांसाठी आपण पाहत राहा साम टीव्ही. नमस्कार.